सूर्य एकदाचा रात्रीचा 12 वाजता उगवेल, पण काँग्रेसचे राहुल गांधी हे कधीच पंतप्रधान होऊ शकत नाहीत, अशी बोचरी टीका राज्याचे अर्थमंत्री तसंच युतीचे स्टार प्रचारक सुधीर मुनगंटीवार यांनी केली. यवतमाळच्या मारेगाव शहरात युतीचे उमेदवार हंसराज अहिर यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत सुधीर मुनगंटीवार यांनी ही टीका केली आहे. जे 50 वर्षात शेतकरी आणि सर्वसामान्यांचे बँकेत साधे खातेही उघडू शकले नाहीत, ते 72,000 रुपये काय देतील, अशी टीकाही मुनगंटीवारांनी यावेळी केली. युतीचे उमेदवार हंसराज अहिर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी हंसराज अहिर यांनीही जनतेला मतरूपी आशीर्वाद मागितला. चंद्रपूर जिल्ह्यात 11 एप्रिलला चंद्रपूर वणी आर्णी लोकसभेसाठी मतदान होणार आहे, त्यामुळे रिंगणातील उमेदवारांकडून प्रचार सभांचा धडाका सुरू आहे. त्यानुसार यवतमाळच्या मारेगाव शहरात युतीचे उमेदवार हंसराज अहिर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. अहिर यांच्यासह युतीचे स्टार प्रचारक अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आमदार संजीव रेड्डी बोधकुलवार, अशोक उईके, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विश्वास नांदेकर, बंजारा समाज नेते निलय नाईक, नगर परिषदेच्या अध्यक्षा रेखा मडावी, उपाध्यक्ष गजानन कन्नाके यांच्यासह युतीतील रिपाई ए गट आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मतदार संघातील कार्यकर्ते आणि नागरिकांचीही यावेळी बहुसंख्येत उपस्थिती होती. सभेच्या प्रारंभी अहिर आणि मुनगंटीवार यांचा भव्य सत्कार करण्यात आला. त्यानंतर मुनगंटीवारांनी आपल्या भाषणातून आघाडीचा समाचार घेत युतीचे उमेदवार हंसराज अहिर यांना परत लोकसभेत पाठवण्याचं आवाहन केलं. काँग्रेस आघाडीची रिकाम्या पोटाला अन्न, हाताला काम आणि शेतीला पाणी देण्याची घोषणा ही आजची नाही. 50 वर्षांपासून काँग्रेसतर्फे ही घोषणा सुरू असून 50 वर्ष सत्ता भोगूनही त्यांची ही घोषणा केवळ घोषणाच राहिली, अशी टीका सुधीर मुनगंटीवारांनी यावेळी केली. राहुल गांधी हे कधीच पंतप्रधान होऊ शकणार नाहीत याची जाणीव काँग्रेसला झाली आहे, त्यामुळे त्यांच्याकडून कधीही पूर्ण न होऊ शकणारी आश्वासनं दिल्या जात असल्याचं वक्तव्य देखील त्यांनी पुढे बोलताना केलं. की 1952 पासून तुमची गाडी ज्या स्टेशनवर उभी होती त्या स्टेशनवरून दुसऱ्या स्टेशन पर्यंत पोहोचू शकली नाही, तुमची गाडी पोहोचली नाही, पण भाषण मात्र 10,000 पोपट मरावे आणि 1 काँग्रेसचा नेता जन्मागा यावा पोपटासारखी भाषण मात्र सुरू केली. आज जेव्हा राहुल गांधी साहेब सांगतात की मी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 72,000 रुपये टाकणार आहे, माझे साधे 2 प्रश्न आहे. कधी काँग्रेसचा नेता तुमच्या गावात भाषण द्यायला येईल, सांगेल की 72,000 रुपये आम्ही देणार आहोत, त्याला म्हणागा साहेब तुम्ही आत्ता मगा 36,000 रुपये नगदी द्या, मी 72,000 रुपयाचा चेक तुमच्या नावाने देतो, जेव्हा राहुल गांधी आमच्या खात्यामध्ये पैसे टाकतील तेव्हा 36,000 व्याजासकट 72,000 घेऊन घ्या. तो काँग्रेसचा नेता बुलेट ट्रेनच्या वेगापेक्षाही जास्त वेगाने गाव सोडून बाहेर गेल्याशिवाय राहणार नाही. कारण हे 72,000 रुपये देऊ असं सांगताना काँग्रेसच्या नेत्यांच्या लक्षात आलं की माननीय मोदीजींनी शेतकरी सन्मान योजना केली, या शेतकरी सन्मान योजनेमध्ये प्रत्येकाच्या खात्यामध्ये पैसे टाकण्याचं काम माननीय मोदीजींनी केलं की प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात माननीय मोदीजींनी सन्मान योजनेच्या माध्यमातून 6,000 रुपये टाकण्याचा निर्धार केला. आणि माननीय जेटलीजी पुढे म्हणाले की भारत की और आर्थिक परिस्थिती अच्छी होगी तो हम और इस निधी में और ज्यादा पैसा किसान के खाते में डालेंगे. आता हा माननीय राहुल गांधी जेव्हा शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जायला लागले तर ज्यांनी 50-52 वर्षाची सत्ता असताना साधे बँकेचे खाते उघडून दिले नाही, आता तो बँकेत पैसे टाकण्याच्या गोष्टी. तत्पूर्वी हंसराज अहिर यांचं भाषण झालं. अहिरांनी आपल्या भाषणाची मतरूपी आशीर्वाद मागून सांगता केली असून यावेळी जसा मतांचा ढीग रचला गेला तसाच किंबहुना त्याही पेक्षा जास्त ढग ढीग रचला जाईल असा विश्वास व्यक्त केला.
काँग्रेसच्या राजवटीत जी विकास कामे झाली नाहीत ती कामे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात या 5 वर्षात झाली अशी माहिती देखील आहिर यांनी यावेळी दिली. सरकारला तेच करायचं आहे की देशाची गरिबी संपवण्याकरता निवळ कर्जमुक्ती कर्जमाफीने नाही तर शेतीचा विकास, शेतीला पाणी, सिंचन, मालाला भाव ही खरी गरज होती. आणि मी खरं सांगतो बंधू तुम्हाला, मी गेले 4 वर्ष लोकसभेत 4 लोकसभेला सदस्य आहे. इतकं प्रामाणिकपणे शेतकऱ्यांच्या प्रती ज्ञान ठेवणारा, अभ्यास करणारा प्रधानमंत्री मी पहिल्यांदा बघितला. त्यांचं नाव आहे नरेंद्र मोदीजी. मी शेतीच्या बद्दल फार मी जागरूक आहे.